नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत। वळूयात आता बातमीकडे। बातमी आहे अकोले तालुक्यातील 10 ते 12 वर्षापासून सुरू असलेल्या रस्त्याच्या संघर्षाची। अकोले तालुक्यातील देवठाण गावातील खडकेवाडीतील नागरिकांचा गेल्या 10 ते 12 वर्षापासून एका रस्त्यासाठी सुरू असलेला संघर्ष आता संपला असून गावकऱ्यांना न्याय मिळाला। अकोले तालुक्यातील देवठाण गावातील खडकेवाडीतील नागरिकांना गेली 10 ते 12 वर्ष एका रस्त्यासाठी आटोकाट संघर्ष करावा लागत होता। सध्या ज्या रस्त्यासाठी संघर्ष सुरू होता तो रस्ता एका शेतकऱ्याच्या वावरातून जात होता, त्यामुळे त्या शेतकऱ्याचा आणि खडकेवाडीतील ग्रामस्थांचा गेली बरेच वर्ष संघर्ष सुरू होता आणि अखेर हा प्रश्न आता सुटलाय। या प्रश्नावर न्यायालयानं खडकेवाडीतील ग्रामस्थांच्या बाजूने आता निर्णय दिलाय। सदर शेतकऱ्याच्या शेताच्या बांधातून हा रस्ता त्या गावकऱ्यांसाठी देण्यात आलाय, त्यामुळे आता गावकऱ्यांमध्ये एक समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं। जवळजवळ माझ्या लग्नाला 17 वर्ष झाले, तसं मी याच रस्ता बघते, त्याच्यामुळे आता तो अडवलेला आहे। त्यांनी 2 महिन्याची मुदत दिली, नंतर परत नाही झाल्यावर आम्ही परत आंदोलन करू। खडकेवाडी रस्ता आंदोलन रस्ता करण्यात आलं, याचा हेतू कसं होता की खडकेवाडीसाठी जाण्या येण्यासाठी पूर्वपार आमचा जो वाटी रस्ता होता तो या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी अडवला होता। त्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांनी आम्हाला निकाल पण दिला आमच्या बाजूनं, तरी सुद्धा त्यांनी अपील केलं आणि प्रांत साहेबांकडे अपील केल्यानंतर प्रांत साहेबांनी सुद्धा आमच्या बाजूने निकाल दिला। त्याच्यानंतर दिवाणी न्यायालय क्वार्टरनं सुद्धा आमच्या बाजूनं निकाल दिला। एवढं आमच्या बाजूनं सपोर्ट निकाला असताना सुद्धा या ठिकाणी रस्ता अडवला होता। जर 2 महिन्याच्या आत आमचा रस्ता खुल्ला नाही झाला तर आम्ही या ठिकाणी अडवळा धरणार, सर्व जुड्या टाकून आत्महत्या करून घेणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, संवाद लाईव्ह टीव्ही, राहुल शिंदे, अकोले। या बातमीसोबतच वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अकोल्याच्या अशाच महत्वाच्या बातम्या आणि जाहिराती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे अकोल्याचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांच्याशी संपर्क साधा। त्यांचा संपर्क क्रमांक आहे 88 30 23 66 38। तसंच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमच्यासोबत कायम अपडेट रहा। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।